तो हेलो फ्रेंड, चला तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आणि आज ऑफिसला सुट्टी आहे, आज आणि उद्या 2 दिवस सुट्टी भेटलेली दिवाळीची। तर आता चाललेलो आहे आम्ही गावाकडे। तर सुरेखाला पण जायचं आहे माहेरी, पण आता 2 दिवस म्हटलं चला गावाकडून जाऊन येऊ। तर उद्या आहे भाऊबीज, तर मग बहिणी वगैरे सर्व ओवाळायला येणार आहे गॅसचे का नाही? बटन लाई खिडक्या सगळं बंद केलं का नाही बघून आले। आणि आले ना आता सकाळपासून चालू आवर 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 एवढ्या लवकर आवरत तक माणसाचं काम। आता वाजले किती? आता वाजले पावणे 11। 10:30 वाजले ठीक आहे, पण बाकीचे नाही, पण काम माझा असते। प्लॅनिंग होता म्हणलं सकाळी 8 वाजता तरी येतो, निघू घराच्या बाहेर। पण बरोबर, बायकोला माहेर जायचं असलं का पायी पटकन काही नाही निघतो, काही नाही, बाहेर सासरी जायचं जायचं असलं असतं पण का? तेवढं काही किती नाही। टाइमपास करावा तेच कळत नाही सासरी मला। जायचं असलं लवकर आवडते, बाहेर जायचं संध्याकाळी जायचे 5 वाजता एवढं बघून लागते। आता ऑब्झर्वेशन केलेलं आहे मी ऑलरेडी। तर मित्रांनो आता निघतो। तर आमची आज आता 2 व्हीलरच आहे, तर बघू आता पुढच्या वर्षी आली 4 व्हीलर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, तर नक्कीच मग 4 व्हीलर येईल पुढच्या वर्षी। तर मित्रांनो आम्ही निघतो आता। बघा आता सुरेखाने घेतलेली बॅग, आणि आता काय बेडमधली लाईट बंद करून ठेव, मधली चालू करून ठेव। आणि आता उद्या आहे भाऊबीज म्हणून आजच चालू आहे। आणि भाऊबीज साठी यांच्या बहिणींनी सगळ्या म्हटल्या की तिकडच गावी या म्हणजे मग सगळ्यांना तिथंच येता येईल म्हणून। आणि नंतर मग त्या पुन्हा इकडे येतील दिवाळी म्हणजे भाऊबीज वगैरे झाल्यावर। आणि मला पण जायचं आहे माहेरी म्हणून म्हटलं चला मग आधी सासरी जाऊन याव मग माहेरी जाऊ। आणि मला पण 2 दिवस सुट्टी आज आणि उद्या। तुम्हाला काय तर मला एकटीला जावं लागेल, तुला तुमच्या देईन इथे बस मध्ये बसून। असं बी आता अर्ध तिकीट सरकारने भारी काम केलेले तुझ्यासाठी। हा जमेल का नाही? तर गेले आता, निघाले आता, निघतो या पिशव्या पिशव्या पण घेऊन जाऊ मग ले काळजी या सासूबाईची। घरच्या सासूबाईच्या पिशव्या हे दरवेळेस गेलं का सासूबाई म्हणजे पिशव्या नाही आणल्या का हा म्हणजे पिशव्या नेल्या म्हणजे तिकडून काहीतरी भरून देता येतं। हो तर आता चला निघतो आम्ही आता। पण आता आता पहिलं यावेळेस बहिणीच्या काय घरी जाणार आहे आम्ही समनापूरला, तिथून भाचीला घेणार आहे, आणि हा मग आम्ही ते गावाकडे जाणार आहे, आणि बहीण चला उद्या येणार आहे ना उद्या भाऊबीजला। तर मित्रांनो चला गावाकडे गेल्यानंतर तुम्हाला मस्त पैकी आता आहे ना फराळाचा व्हिलॉग वगैरे हा गावाकडचा सगळे व्हिलेज व्हिलॉग लावतो दाखवतो तुम्हाला मस्त। शूट केले तर बघ का चला आता निघतो मी आम्ही तुला माहिती गावाकडे। आपण मस्त व्हिलॉग शूट करेन आणि तिथे गेले की व्हिलॉग शूट करते नाही नक्की नाही शूट करू। आणि हे तू घ्या पण हेल्मेट चला आता निघू। हेल्मेट तर आता आलोय ताईच्या घरी, ताईला घ्यायला आले दिवाळीला, पण आता काय ताईचीच लई धावपळ आहे, तर उद्या येणार आहे ताई। हा तर आता गावाला जाता जाता ताईच्या घरी आलोय। तर आता ताईने ठेवलाय चहा, तर ताईची खूप धावपळ चालू आहे आता कामाची। बंटू दिदीने आपली सपना दिदी तर निवांत बसलेली, काम बिम करला दिवाळीला यायचं ना? नाही मम्मी बरोबर यायचे काय? मम्मी बरोबर नाही आता चित्राला घेऊन जायचे आमच्या बरोबर। ताईने ठेवला चहा, आता जेवण करून आलो होतो। जस्ट आलोय आता आम्ही गावाकडे, आणि पैसे चालू आहे रवा भाजायचे काम। बाईने आता लाडू साठी आणि करंजी साठी रवा भाजून वाट पाहत होती, पण काय हा ना बंटूला आणलं घरून, बंटूला घेऊन आलो घरून चहा पाणी झालं। तर आता रवा भाजलेला आहे मस्त लाल। तर हा व्हिडिओ मी भाऊबीजच्या आधी शूट केलेला होता, आणि मी माहेरी जायच्या आधी मी सासरी गेले होते। सासरी गेल्याच्या नंतर मग मी सासरी जाऊन आल्याच्या नंतर तिथे फराळ वगैरे बनवलं सगळं, आणि नंतर मग मी माहेरी गेले होते। पण मी हे व्हिडिओ टाकायचेच विसरून गेले होते, त्यामुळे मग आत्ता सहज मी मोबाईल चेक करत होते तेव्हा मला सासरचे व्हिडिओ सापडले। तर आता मी इथून पुढे तुम्हाला सासरचेच व्हिडिओ दाखवेल, आणि सॉरी लेट टाकल्याबद्दल। वाटून घे वाटून थांब बरोबर। आता इकडे चालू येईल लाडू बनवायचे काम। लाडू साठी सुरेखाने घेतलेला आहे आता मैदा, मैदा भाजून घेतलाय, पण त्याच्यात गिठोळ राहू नये म्हणून चाळून घेते पीठ, पिठी साखर घेतली चाळून आता।
तर आता मी रव्याचे लाडू बनवतो आहे आणि मी सासरी गेले गेलेच मला कामाला लावलं, माझ्या सासूबाईंनी बसून सुद्धा दिलं नाही. तर आम्ही आलो होतो 12:30 वाजेपर्यंत आलो होतो आम्ही. मी पण घरातलं तिथलं सगळं काम वगैरे आवरून आले आणि मग नंतर माझ्या भाचीला घ्यायला गेलो आम्ही समनापूरमध्ये. माझी नणंदबाई राहतात, त्यांच्या मुलीला पण यायचं होतं तर त्यांना घ्यायला गेलो. मग त्यांना घेऊन आलो तर आम्हाला येता येता 12:30 वाजले. तोपर्यंत माझ्या सासूबाईंनी खोबरं वगैरे किसून ठेवलं होतं, रवा भाजून ठेवला होता. तर आता आम्हाला सगळं दिवाळीचं फराळ घरीच बनवायचं आहे. लाडू, शेव, चिवडा, करंजा जे काही असेल ते आम्ही घरीच बनवणार आहे. आधी बोलल्या होत्या माझ्या सासूबाई की आपण सगळं विकत आणू, पण नंतर त्यांचा काय प्लॅन चेंज झाला काय माहिती, त्या म्हटल्या की तुम्ही दोघं जण या मग आपण घरीच सगळं फराळाचं बनवून घेऊ. तर मग मला आधी माहेर जायचं होतं, पण मग मी आधी सासरीत गेले, म्हटलं माहेरीनंतर जाता येईल, आधी फराळ बनवून येऊ सासरकडचं. रवा किती आणला होता बाई? हा सगळा ना अजून करू. मी तर म्हणलं होतं तेवढा रवा काल होतो, तू नको म्हणतो काय नाही. तूप जरा जास्त झालं आहे. हा म्हणूनच मी म्हणते तू तेवढा हे बाई, पण ते नंतर चव जाईल नको. कश काय जाईल? अरे हेच लाडू लय झाले, कोण खाणार तुम्ही एवढं लाडू? हेच लाडू लय झाले, कोण खात एवढं? अगं बाई ले हुशार आहे. तर आम्ही रव्याचे लाडू तुपामध्येच बनवतो, पाकामध्ये बनवत नाही, कारण माझ्या सासूबाई म्हणतात की पाकातले लाडू जास्त दिवस टिकत नाही, त्यामुळे मग आम्ही तुपामध्येच बांधतो लाडू. लाडू बनवून झालेले 5 किलोचे लाडू म्हणता म्हणता 6 किलोचे लाडू केले. 6 किलोचे लाडू बनवलेले, 7 किलोचे फक्त आमच्या सासूबाई म्हणले 5 किलो 5 किलो. आणि त्यांचा एक डायलॉग होता, ते नंतर सांग ना. सांग ना. सगळं विकत आले ते आपल्या मुली, फक्त गाईचे लाडू करू, रव्याचे लाडू करू, शंकरपाळी करून, करंज्या करून, बाकी सगळं विकत आण. सगळं घरी करायचं. काय राहिलं? आता फक्त शेवच विकत आणायची. आता सगळं घरी करायचंय, आता फक्त शेव विकत. ती बी मागत होते करायची का? एकदम छान पैकी इकडे लाडू तयार झालेले. आता फार तयार झाले, हे घ्या घ्या, हात पुसून घ्या. झालं बाई, एकच लाडू राहिला. लय लाडू झाले का बाई? पण लाडू लय भारी झाले. मागच्या वेळेस वा वा काही लाडू बनवलेले आज. इकडे चालू आहे आता तवा भुका लागल्यात, आता काहीतरी बनवायचंय. तुला परत मोकळी होईल, मी तर तुम्हाला 2-3 जेवायला करते भाकरी खाली तरी ती पटकन आवरून. तर सकाळी नाश्ता करून निघालो होतो, त्यामुळे दुपारी भूक लागली, म्हणून मग सासूबाईंनी भाकरी बनवून दिली. आणि आता इथे मी अंड्याची चटणी बनवते, कारण अंड्याची चटणी बनवायला सोपी पण असते आणि कोंबड्या पण घरच्या आहे, घरचे अंडे आहेत, त्यामुळे मग अंड्याची चटणी बनवली आणि सोपीच बनवली. जास्त काही टाकलं नाही त्यामध्ये, फक्त लाल मिरची पावडर आणि मीठ टाकलं आणि अंडे फोडून टाकले. या पद्धतीने गावठी अंड्याची चटणी बनवली आणि अशा पद्धतीची चटणी पण खूप छान लागते गावठी अंड्याची. आणि अनुष्का, यश हे दोघे जण आजीच्याच गावी गेलेले आहेत तिकडे. बाईने आता घरची डाळ बनवलेली मस्त पैकी. जात्यावरती भरडून बनवलेली. तर आता लाडू झालेले तयार करून, तर आता मस्त पैकी करंजे घेतल्या बनवायला, जेवण बिवण केलेले मस्त, गरमागरम भाकरी, अंडे बिंडे तळले होते गावरान एकदम. तर आता घेतलेले करंजा करायला. तळायला कोण आहे सुरका? खाली याच्यावर पेपर पाहिजे होता. पीठ लावायचं बाळा, पिठाचं घ्या पुढं. घे बाळा, घे पीठ. लाजत लाजत नको लावू, चांगलं लावायचं. चांदरा तयार करायचे अजून. अरे देवा, आण ते कुठे?
चित्र घे घे तो ही डबा है ही डबा है आणि पिठी साखर दे ही बाहेर पिठी साखर घे फोडलेली होती ना एक क्या मगाशी करंजा करायला घेतल्या तन लाटायला घेतल्या अजून सांजरात बनवलेलं नाही करंजा मिक्सिंग मिक्सिंग बाकी मिक्सिंग बाई सगळं खोबरं मध्ये करायचं ना टोकर टप देते का आम्हाला आता इकडं खोबरं किसून घेतलेलं आहे करंजांसाठी तर त्याच्यामध्ये आता पिठी साखर चाळून घ्यायचं ना त्याच्यामध्ये मी ना पिठी साखर मध्ये गिठोळे असतात ना मग चाळून घेतलेलं बरं असतं माझी ट्रिक वापरायला सांगितली सूर्यकाला तर व्हिडिओला तेच एंड करू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा लाईक शेअर.